नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीनर. तर बघा, आज मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, आणखी एक नवीन लेटेस्ट नोटिफिकेशन घेऊन आलो आहे, म्हणजे एक नवीन माहिती घेऊन आलो आहे. तर बघा हा जो व्हिडिओ मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला मी तलाठी भरतीचा सेकंड शिफ्टचा 20 जुलै जो पेपर झाला, तलाठी भरतीचा 20 जुलैला सेकंड शिफ्टचा जो पेपर झाला, त्यावर तुम्हाला कोणते प्रश्न विचारले होते आणि त्यांची उत्तरं काय, त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ आणला आहे. तर बघा, तुम्हाला त्यामध्ये असा एक प्रश्न विचारला होता, बघा जास्त वेळ वेळ नका तपासून पूर्ण बघणार आहोत. तर बघा, देवेंद्र फडणवीस, बघा मित्रांनो, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत, तर त्याचं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो, 18वे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असा एक विचारला होता, राज्यामध्ये वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाला असतो, राज्यामध्ये वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाला असतो, तर त्याचं उत्तर आहे राज्यपालांना तो अधिकार असतो. असा एक प्रश्न तुम्हाला आणखी विचारला होता, सध्या अस्तित्वात असलेली विधानसभा केव्हाची आहे, तर त्याचं उत्तर आहे 2014ची विधानसभा अस्तित्वात आहे. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा एक विचारला होता, खेलो इंडिया 2019चे आयोजन कुठे झाले, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पुण्यामध्ये ते करण्यात आलं आयोजन. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा एक विचारला तो पुढचा, नागपूर मेट्रोचे उद्घाटन केव्हा झाले, तर नागपूर मेट्रोचे उद्घाटन 8 मार्च 2019 झालं आहे, हे करेक्ट उत्तर आहे. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारला होता त्यामध्ये, त्या परीक्षेमध्ये राजमाता अहिल्याबाई कोणत्या घराण्याच्या आहेत, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे होळकर घराण्याचं आहेत. कारण की मित्रांनो, अहिल्याबाई होळकर हे सर्वांना नाव प्रचलित आहे, म्हणून हा प्रश्न खूप सोपा होता, राजमाता अहिल्याबाई कोणत्या घराण्याच्या आहेत, तर होळकर घराण्याच्या आहेत. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारला होता त्यामध्ये, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार 2019 कशाबद्दल देण्यात आला, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार 2019 कशाबद्दल देण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे आदिवासींसाठी त्यांनी मदतकार्य केले होते, म्हणून त्यांना कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारला त्यामध्ये, सिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे नांदेडमध्ये त्यांची समाधी आहे. तर बघा, आणखी पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला असा एक प्रश्न विचारला आणखी, तर बघा पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर बघा त्याचं उत्तर आहे वी से खांडेकर यांना पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा एक विचारला होता, ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बुध हा ग्रह आहे. कारण की हा प्रश्न बहुतेक ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, तर हे तुमच्या लक्षात येऊ द्या, कारण की हा प्रश्न आणि त्याचा खालचा प्रश्न जो आहे ते तुम्हाला पुढच्या शिफ्टमध्ये सुद्धा आवश्यक असेल तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहिती मित्रांनो, ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता, तर बुध आहे त्याचं उत्तर. आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारला होता, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे करेक्ट उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पुढच्या शिफ्टमध्ये विचारला जाऊ शकतो, तर हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आणि पुढच्या शिफ्टमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले असतील ते प्रश्न तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून आम्ही ते व्हिडिओ ते प्रश्नांचे उत्तर बघू आणि माहिती करू आणि आणखी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ देऊ आणि तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल पाहिजे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर प्रश्न लिहून पाठवा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून लिहायला विसरू नका, आणि लाईक करायला विसरू नका, आणि शेअर करायला विसरू नका, हे महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, अशी जर तुम्हाला तलाठी भरतीची सर्व नोटिफिकेशन माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.